आता बातम्या सविस्तराने. पुणे लोकसभा मतदारसंघात भाजपचे उमेदवार गिरीश बापट यांच्या विजयानंतर भाजप कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा केला आहे. लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झाल्यापासून पुण्यात तिसऱ्या फेरीअखेर बापट यांना 87,184 मते मिळाली तर जोशी यांना 40,741 मते मिळाली. त्यात बापट 46,443 मतांनी आघाडीवर होते तर चौथ्या फेरीनंतर गिरीश बापट यांनी 46,443 मतांची आघाडी घेतली आणि त्यांना 87,184 मते मिळाली असून मोहन जोशी यांच्या पाळ्यात केवळ 40,741 मते मिळाली. यानंतर बापट यांच्या मतांची आघाडी सुरूच राहिली तर शेवटच्या फेरीअखेर गिरीश बापट यांना 1,00,000 अधिक मते मिळालीत आणि त्यांचा विजय निश्चित झाला. यावेळी भाजप कार्यकर्त्यांनी मोठ्या उत्साहात जल्लोष साजरा केला आहे.